काल सोमारा लामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या सुवाळ्या उपरांत आयज अयोध्येतल्या भगवान रामाचे नवनिर्मित मंदिर भौसा खातीर उक्ते केले. मंदिराचे तसेच रामलल्लाचे दर्शन घेऊपा खातीर भाविकांनी भरपूर गर्दी केली. काल 22 जानेवारीक झाल्या प्राण प्रतिष्ठेच्या सुवाळ्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जारी केला. नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यार आयज सांजे जावपी पराक्रम दिसाच्या सुवाळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटेकार जातले. भारताच्या सुटके झुजान मोलाचे कार्य केल्ल्या सुटके झुजारांचे बलिदान लक्षात घेऊन तांचो भोवमान करपाच्या उद्देशान नेताजी सुभाषचंद्र बोस हांची जयंती पराक्रम दीस म्हूण मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रधानमंत्री सूर्योदय येवजण जाहीर केल्या. या येवजणे अंतर्गत देशातल्या 1 कोटी कुटुंबांक सौर संच यंत्रणा मेळटली. सोलर पॅनल सिस्टमच्या मजतीन घरानूच वीज निर्माण करूं येतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजरातान गांधीनगर हांगासर नॅशनल फॉरेन्सीक वैज्ञानीक विद्यापीठान डिजिटल फॉरेन्सीक केंद्राचे उक्तावण केले. भारतीय अपराधीक न्याय प्रणालींत येता त्या 5 वर्सांत संवसारातली सगळ्यांत आधुनीक प्रणाली जातली. सोमारा अयोध्येत झाल्या राम प्राण प्रतिष्ठा सुवाळ्याच्या फाटभुयेर काल सांजे पर्वरेन पर्यटन खात्यान एका खासा कार्यावळीचे आयोजन केले. कार्यावळीच्या सुरवातेक 150 तरणाट्यांनी श्लोक आणि रामस्तोत्राचे पठण केले. त्या उपरांत आरती लेगीत झाल्यो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या उपस्थितीत एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवला संबंधात जागृताय निर्माण करपा खातीर 2 वाहनांक 5वो बावटो दाखयलो. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नायजेरियात भारत आणि उदरगतीच्या बाबतीत मागास आशिल्ल्या देशांमध्ये झाल्या कार्यावळीत संबोधित केले. यावेळी उलयतना तांणी सांगले, उदरगतीच्या बाबतीत मागास आशिल्ल्या देशाची प्रगती झाल्या बगत संसाराची व्हडा प्रमाणात उदरगत जावची ना. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार 2024च्या विजेत्यांकडे चर्चा करतले. 19 पुरस्कार विजेते गणतंत्र दिसाच्या परेडीन वांटेकार जातले. उत्तर प्रदेशान आणि बिहारान आयज सगळेकडे दाट धुके पसरिल्ले. हवामान विभागान कळीत केला त्या प्रमाण पंजाब आणि त्रिपुरान लेगीत दाट धुके असतले, जाल्यार हरियाणा, चंदीगड आणि अस्तंत बंगालान उण्या प्रमाणात धुके असतले.